विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लक्ष करिअर पॉईंटच्या या चालू घडामोडींच्या सिरीजमध्ये परत एकदा तुमचे स्वागत आहे. आमचे जे यूट्यूब चॅनल आहे MPSC लक्ष, हे तुम्ही आतापर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण यामध्ये आम्ही ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या संदर्भातील बरेचसे व्हिडिओ अपलोड करत आहोत. म्हणजे त्या मी जर चॅनल सबस्क्राईब केले आणि त्याच्यावरती जी बेलची बटन आहे तर तुम्हाला वेळोवेळी त्याचे नोटिफिकेशन्स मिळतीलच. सध्या जी आहे आपली या चालू घडामोडींच्या सेरीजसोबतच समाजसुधारकांची सेरीज चालू आहे. समाजसुधारकसुद्धा हे परीक्षांसंदर्भात महत्त्वाचे आहेत, तर त्याची माहितीसुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये मिळेल व अभ्यास करण्यासाठी ते सोपे जाईल. शिवाय आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओच्या शेवटी जे आहे आपण जे 2017 जे आलेले चालू घडामोडींविषयीचं जे ॲनालिसिस आहे किंवा चालू घडामोडींमध्ये या स्पर्धा परीक्षांमध्ये जे MPSC कंडक्ट केल्या होत्या त्यामध्ये चालू घडामोडींमध्ये किती प्रश्न आले होते त्याचं ॲनालिसिस आज पेपरमध्ये आलेलं होतं, तर त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती यामध्ये घेतलेली आहे. तर फार वेळ न घालवता आपण जे आहे आजच्या बातम्यांना सुरुवात करू. तर जी याच्या महत्त्वाची समरी आहे 13 आणि 14 ऑक्टोबरची जर समरी आपण बघितली तर सर्वात पहिली जी बातमी आहे ती आहे फिफा वर्ल्ड कप संदर्भात. भारत जो आहे फिफा वर्ल्ड कप मधून बाहेर निघालेला आहे. भारताचा 3 सामन्यांमध्ये पराभव झालेला असल्यामुळे भारत या स्पर्धेतून बाहेर निघालेला आहे. त्यानंतर अमेरिकेने एक घोषणा केलेली आहे, अमेरिका युनेस्को या संयुक्त राष्ट्राच्या संस्थेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीसुद्धा अमेरिकेने या संस्थेमधून बाहेर निघाले होते, त्यानंतर परत त्यांनी या संस्थेचं जे पद आहे ते स्वीकारलं होतं, पण इस्रायल विरोधी भूमिका घेऊन अमेरिकेने युनेस्कोमधून बाहेर निघण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. त्यानंतर औद्योगिक उत्पादन दरात वाढ तर महागाई दरात घसरण झालेली आहे. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक याची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. या आकडेवारीमध्ये भारत बराचसा पिछाडलेला दिसतोय आणि यामध्ये भारताचा सध्या 100वा क्रमांक हा आहे. 3 वर्षापूर्वी जो 55वा क्रमांक होता तो जाऊन आता 100वा क्रमांक भारताचा आलेला आहे. त्यामुळे बराचशी पिछाडी या आघाडीवरती भारताची झालेली आहे. नंतर चंद्रपूर जिल्हा जो आहे किंवा चंद्रपूर औद्योगिक क्षेत्र आहे ते पुन्हा अतिप्रदूषित क्षेत्रामध्ये याची निवड करण्यात आलेली आहे. चंद्रपुराचा जो प्रदूषणाचा निर्देशांक आहे त्यामध्ये बरीच वाढ झाल्यामुळे पुन्हा या क्षेत्रामध्ये चंद्रपूर क्षेत्राची अतिप्रदूषित क्षेत्रामध्ये बढती झालेली. शिवाय क्रीडा संदर्भातील काही बातम्या जर आपण बघितल्या तर भारत जो आहे काल आशिया हॉकी कपमध्ये भारताने बांगलादेशवर 7-0 अशी मात केलेली आहे. तर कालचा जो तिसरा T20 सामना होता, भारत आणि ऑस्ट्रेलियामधील जो तिसरा T20 सामना होता तो ओल्या ग्राउंडमुळे रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे मालिका जी आहे ती 1-1 बरोबरीत सुटलेली आहे. तर या बातम्या आपण डिटेलमध्ये बघून घेऊ. पहिली जी बातमी आहे आपण जी बोलत होतो सध्या फिफा वर्ल्ड कप जो आहे भारतामध्ये सुरू आहे, तर भारताचे तीनही जे साखळीतले जे सामने होते ते आता पूर्ण झालेले आहेत आणि तीनही सामन्यांमध्ये भारताचा पराभव झालेला आहे. भारत जो आहे फिफाच्या कुठल्याही स्पर्धांमध्ये प्रथमच भारताचा जो आहे प्रथमच कुठल्याही फिफाच्या स्पर्धेमध्ये भारताने भाग घेतला होता. तर यामध्ये भारताचा पहिला जो सामना झाला होता तो अमेरिकेसोबत झाला होता, त्यामध्ये भारताचा 3-0 पराभव झाला. दुसरा जो सामना आहे भारताचा तो कोलंबियासोबत झाला होता, त्यामध्ये 1-2 भारताचा पराभव झाला. आणि तिसरा जो सामना आहे तो घानासोबत झाला होता, मागील विश्वविजेता घानासोबत भारताचा सामना झाला, त्यामध्ये भारताचा 4-0 पराभव झालेला आहे. भारतातर्फे एकमेव गोल जो भारत आणि कोलंबिया या सामन्यामध्ये झाला होता, तर या सामन्यामध्ये एकमेव गोल जो केला तो जिक्सन सिंग थोनाओजाम याने केलेला आहे. आणि या सामन्यामध्ये भारत आणि कोलंबिया या सामन्यामध्ये यांनी 82व्या मिनिटाला हा गोल केला होता. हे तुमचं नाव लक्षात असू द्या, कारण की आयोग जे आहे ते अशाच प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारतं. तर भारताचा जो पहिला गोल झाला होता तो 82 मिनिटाला झालेला आहे आणि तो कोलंबियाच्या विरोधात, आणि हा जो गोल केला आहे हा जिक्सन थोनाओजाम याने हा गोल केला होता. नंतरची जी त्याची जी जन्मतारीख आहे 21 जून 2001 रोजी त्याचा मणिपूर येथे जन्म झालेला आहे आणि तो चंदीगड फुटबॉल अकॅडमीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्याचं जे प्रशिक्षण झालं आहे फुटबॉलचं चंदीगड
फुटबॉल अकॅडमीमध्ये झालेला आहे, आणि मी नंतर त्याने मिनर्वा पंजाब फुटबॉल क्लब हा जॉईन केलेला आहे. त्याचा जर्सी क्रमांक जर आपण बघितला तर त्याचा जर्सी क्रमांक 15 होता. अशा प्रकारचे प्रश्न काही आयोग विचारू शकतं, त्याचा जर्सी क्रमांक सुद्धा जो आहे तो तुमच्या लक्षामध्ये असू द्या. नंतरची जी बातमी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे, त्यामध्ये अमेरिका, अमेरिका जो युनायटेड नेशन्समध्ये एक मोठं राष्ट्र आहे, तर त्यांनी युनायटेड नेशन्सची जी संस्था आहे युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजे संयुक्त राष्ट्रांची शिक्षण विज्ञान आणि सांस्कृतिक ऑर्गनायझेशन जी आहे, ह्या संस्थेमधून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिका यातून 31 डिसेंबर 2018 रोजी बाहेर पडणार आहे. त्यामधील त्याची जर मुख्य आपण जर हे बघितले काय कुठल्या कारणामुळे अमेरिका सोडतोय, तर त्याचं कारण जे अमेरिकेने दिलेलं आहे की संयुक्त राष्ट्राची जी युनेस्को जी परिषद आहे किंवा ऑर्गनायझेशन आहे ही सारखी इस्रायल विरोधी भूमिका घेत आहे आणि अमेरिकेचा इस्रायलला पूर्णपणे सपोर्ट आहे. इस्रायल आणि पॅलेस्टीन हा जो मुद्दा आहे हा जगातील एक मोठा मुद्दा आहे, तर त्यामध्ये अमेरिका जी आहे इस्रायलची पाठराखण करत आहे आणि इस्रायल जो युनेस्को आहे ते इस्रायल विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप करत अमेरिका त्यातून बाहेर पडण्याचं ठरवलेलं आहे. तर युनेस्कोबद्दल एक आपण थोडं माहिती बघून घेऊ. युनेस्को काय करते? युनेस्को ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. तिची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी झाली होती आणि तिचं जे मुख्यालय आहे ते फ्रान्समधील पॅरिस येथे आहे आणि त्याचे जगभरात 50 पेक्षा अधिक कार्यालय आहेत. ही संस्था प्रामुख्याने शिक्षण म्हणजे एज्युकेशन, विज्ञान, सायंटिफिक आणि संस्कृती कल्चरल यामधील आंतरराष्ट्रीय सहयोग वाढून जगामध्ये शांतता व सुरक्षा कायम ठेवण्याचे काम करते. तर हा मुद्दा नेमका काय तो आपण एक वेळा बघून घेऊ. युनेस्कोच्या महासंचालक ज्या आयरिना बोकोवा आहेत यांचा कार्यकाल जो आहे हा पुढील आठवड्यामध्ये संपतोय, तर त्यापूर्वीच अमेरिकेने ही घोषणा केली आहे. युनेस्कोच्या महासंचालक आयरिना बोकोवो यांना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला हा जो निर्णय आहे तो कळविला आहे. मात्र बिगर सदस्य म्हणून अमेरिका संस्थेसोबत असल्याचेही त्यांनी महासंचालकांना सूचित केले आहे. युनेस्कोच्या ज्या महासंचालक आहेत त्या आहेत आयरिना बोकोवा. पॅलेस्टाईन व्याप्त हेब्रॉनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा न देणे पॅलेस्टाईन व्याप्त हेब्रॉनला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा न देणे ट्रम्प आणि इस्रायलने घेतलेल्या काही निर्णयांना युनेस्कोने केराची टोपली दाखवल्याचा वाद निर्माण झाला होता. पॅलेस्टाईनला 2011 पूर्ण सदस्यत्व दिल्याच्या निषेधार्थ अमेरिकेने युनेस्कोला देण्यात येणारी आर्थिक मदत सुद्धा थांबवली होती आणि त्यांच्या अर्थसंकल्पातील तशी तरतूदही रद्द केली होती. अमेरिकेच्या बाहेर पडण्याच्या या निर्णयामागे खर्चात कपात करण्याचे कारण असल्याचीही शक्यता वर्तवल्या जात आहे. याआधी ज्यावेळी रोनाल्ड रेगन हे ज्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यावेळी सुद्धा अमेरिकेने युनेस्कोचे सदस्यपद सोडले होते, पण जॉर्ज डब्ल्यू बुश जेव्हा तिथले राष्ट्राध्यक्ष झाले त्यावेळी अमेरिका पुन्हा युनेस्कोची सदस्य झाली होती. यानंतरची जी बातमी आहे ती औद्योगिक उत्पादन दरात वाढ तर महागाई दरात घसरण या मथळ्याखाली. मागील जसं सरकारने वाढीच्या अर्थव्यवस्था वाढीचा मंदावलेला जो दर आहे त्याबद्दल जी टीका सुरू आहे त्या संदर्भातील काही सकारात्मक आकडे हे पुढे आलेले आहेत. तर ऑगस्टमधील देशाचा उत्पादन औद्योगिक उत्पादन दर म्हणजे इंडस्ट्रीयल ग्रोथ रेट जो आहे हा 4.3% होता. तर हा 9 महिन्याचा गेल्या 9 महिन्यातील सर्वात उच्चांक आला होता. तर किरकोळी महागाईचा दर हा 4% असल्याचे स्पष्ट झालेले आहे. एप्रिल ते जून म्हणजे या तिमाहीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दर 5.7%, तर गेल्या 5.7% होता जो गेल्या 3 वर्षातला सर्वात कमी होता. औद्योगिक उत्पादनामधील हा 9 महिन्यातला जो आहे तो सर्वात उच्च दर आहे. सणापूर्वी आता जसं सणासुदीचा जो वेळ आहे दिवाळी जो आहे किंवा नवीन वर्षाचा आहे त्यामुळे औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या चलती आहे. औद्योगिक क्षेत्रामधील प्रोडक्शन वाढलेलं आहे, कस्टमर्सचा डिमांड वाढलेला आहे, त्यामुळे औद्योगिक विकास दर हा वाढून 4.3 वरती
गेलेला आहे. यानंतरची जी बातमी आहे ही एक फारच दुःखद बातमी आपण म्हणू शकतो. तर भारतातील जी भुकेची समस्या आहे ती दक्षिण आशियातील सर्व राष्ट्रांपेक्षा म्हणा किंवा जे उत्तर कोरिया जे फार आपण गरीब राष्ट्र म्हणतो तर याच्यापेक्षाही गरीब किंवा यापेक्षाही वाईट परिस्थिती भारतामध्ये आहे. जागतिक जो भुकेचा निर्देशांक आहे यामध्ये 119 विकसनशील देशाचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि त्यामध्ये भारताचा 100वा क्रमांक आलेला आहे. विचार करा, म्हणजे भारताला आपण प्रगतीशील राष्ट्र म्हणतो तर त्यामध्ये कुपोषणाची समस्या जी मुख्य समस्या आहे या समस्येमुळे भारतामध्ये जे आहे भूक निर्देशांकामध्ये भारत बराच पिछाडीवर आहे. 3 वर्षापूर्वी भारताचा जो 55वा क्रमांक होता हा आता वाढून 100वा झालेला आहे. मागील वर्षी 97व्या क्रमांकावरूनही भारताची पिछेहाट झालेली आहे. ही जी आकडेवारी आहे आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. याबद्दल काही फॅक्ट्स किंवा बातमी जी आलेली आहे त्याबद्दल आपण माहिती बघून घेऊ. जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण होऊन भारत 100व्या स्थानावर घसरलेला आहे. त्यातील महत्त्वाची चिंताजनक बाब म्हणजे भारत जो आहे तो उत्तर कोरिया, बांगलादेश, इराक या राष्ट्रांपेक्षाही भारत मागे आहे. तर या राष्ट्रांमधील स्थिती भारतापेक्षा उत्तम आहे. मागील वर्षी भारताचा जो क्रमांक आहे तो 97वा होता, यावर्षी हा जो क्रमांक आहे हा 100वा झालेला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये भारताची कामगिरी फारच खालवली. 2014 भारताचा 55वा क्रमांक होता, तो आता 100वा झालेला आहे. म्हणजे हा जो निर्देशांक काढलेला आहे किंवा ही माहिती जी काढलेली आहे, देशातील 5 वर्षाहून कमी वय असलेल्या 1/5 बालकांचे वजन त्यांच्या उंचीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. तर 1/3 बालकांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत अतिशय कमी आहे अशी ही आकडेवारी म्हणते. म्हणजे नक्की काय, जर आपण 100 बालके जर घेतली 5 वर्षे वयोगटाखालची तर 100 पैकी 20 बालकांचे वजन हे कमी आहे. म्हणजे बघा कुपोषणाची परिस्थिती किती वाईट आहे. त्यानंतर जो भारताचा क्रमांक आहे भूक निर्देशांकामध्ये भारताचा जो स्कोर आहे तो 31.4 इतका आहे. त्यामुळे भारताचा समावेश जो आहे गंभीर परिस्थिती असलेल्या देशांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. आणि भारताच्या या असमाधानकारक कामगिरीमुळे दक्षिण आशिया भागाला सुद्धा याचा फटका बसलेला आहे. जागतिक भूक निर्देशांकात दक्षिण आशिया प्रांताची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. दक्षिण आशियानंतर फक्त दक्षिण आफ्रिकेतील सहार प्रांताचाच क्रमांक लागतो. दक्षिण आशियाचा भाग म्हणजे जो भारतीय उपखंड ज्याला आपण म्हणतो, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार हे जे देश आहे हा दक्षिण आशियाचा भाग आहे. आणि भारतामुळे त्यांचा सुद्धा यामध्ये जो रँक आहे तो खराब झालेला आहे. तर ही जी आकडेवारी आहे यामध्ये 119 विकसनशील देशांचा अभ्यास करण्यात आला होता. आणि याचा जर विचार केला, या दक्षिण आशिया प्रांताचा जर विचार केला तर दक्षिण आशियामध्ये भारताच्या पुढे केवळ अफगाणिस्तान आणि पाकिस्तान याच देशांची परिस्थिती वाईट आहे. इतर सर्व देश भारताच्या पुढे आहेत. आणि हे तुमच्या लक्षात असू द्या, इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी ही आकडेवारी जाहीर केलेली आहे. तर जे मुख्य कारणे जे सांगितलेले आहेत यामध्ये, तर भारतामध्ये एवढं प्रचंड उत्पादन होत असूनही, अन्नधान्याचे उत्पादन होत असूनही जी 50% संपत्ती आहे ती केवळ 1% अतिश्रीमंत लोकांच्या हातामध्ये एकवटलेली आहे. त्यामुळे ते कुपोषितांची संख्या किंवा अर्धपोषितांची संख्या यामध्ये भारत जगात 2ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. आणि भारताचं जे अन्नधान्याचं उत्पादन आहे जगातील 2रा, हे लक्षात घ्या, भारत हा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा अन्नधान्य उत्पादक देश असूनही इथे कुपोषितांची संख्या एवढी जास्त आहे. तर जर पहिले 5 देश आपण बघितले तर या विकसनशील देशांमध्ये जे विकस चिली आणि क्यू चिली क्युबा व तुर्कस्तान चिली क्युबा आणि तुर्कस्तान या 3 विकसनशील देशांनी चांगली कामगिरी दाखवून पहिल्या 5 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर सर्वात शेवटचे जे क्रमांक आहे ते चाड आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, चाड व सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशांचे आहेत. त्यांना अनुक्रमे 43.5 व
50.9 इतकी त्यांचं रँकिंग किंवा इतके त्यांचे गुण त्याच्यामध्ये आलेले, त्यामुळे ते सर्वात शेवटच्या स्थानी इथे आहेत. वरती दक्षिण आशियातली काही किंवा भारताचे जे देश आहेत, शेजारी देश, त्यांची क्रमवारी इथे दिलेली आहे. चीन बघा, चीन सर्वात पुढे आहे, चीनचा क्रमांक हा 29वा आहे, म्हणजे चीनची परिस्थिती थोडीफार चांगली आहे. तर उत्तर कोरिया 93व्या स्थानी असून भारताच्या पुढेच आहे. तर बांगलादेश 88, श्रीलंका 84व्या ठिकाणी, नेपाळ 72व्या, तर म्यानमार 77व्या ठिकाणी असून इराक सुद्धा 78व्या स्थानी आहे. यानंतरची जी बातमी आहे ती बँकिंग संदर्भातली असून ई वॅलेट. ई वॅलेट सगळ्यांना माहिती, जसे आपण ते मोबिक्विक किंवा पेटीएम जे वापरतो, किंवा बऱ्याच बँकाचे मोबाईल ॲप आहे, UPI ॲप आहे, तर या ॲप संदर्भात रिझर्व्ह बँकेने काही नियमावलीमध्ये बदल केलेला आहे. तर बदललेले जे नियम आहेत ते अशा प्रकारे आहेत, म्हणजे बँकांमध्ये आपण आता जास्तीत जास्त हे जे मोबाईल व्यवहार आहे, या मोबाईल व्यवहारां सोपे व्हावे किंवा मोबाईल व्यवहार जास्तीत जास्त अमाऊंटचे करता यावे यासाठी यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आलेले आहेत. किंवा हे ऑनलाईन व्यवहार करताना काही गैरव्यवहार किंवा फ्रॉड होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमावलींमध्ये बदल केलेला आहे. तर रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळालेल्यांना 3 वर्षांमध्ये त्यांची नेटवर्थ 15 कोटी रुपयांवर पोहोचवणे बंधनकारक आहे. म्हणजे ज्या संस्था हे ॲप चालवतील किंवा ई वॉलेट चालवतील त्यांना त्यांचे जे व्यवहार आहे 15 कोटीपर्यंत नेण्याची, 3 वर्षांमध्ये 15 कोटीपर्यंत नेणे बंधनकारक आहे. शिवाय जे मोठे वॉलेट धारक आहे, मोठ्या ई वॉलेट धारकांना, म्हणजे ज्यांचे व्यवहार 50,000 वरती आहेत किंवा 1 लाखापर्यंत आहे, अशा लोकांना जे आहे ई KYC, नवीन जे आहेत, नवीन जे खातेधारक असतील त्यांना त्यांचे KYC, नो युअर कस्टमर, हे डॉक्युमेंट जे आहेत, नो युअर कस्टमर मध्ये म्हणजे जसं तुमचा ॲड्रेस प्रूफ येतो, आधार कार्ड येतं, या सर्व गोष्टींची नोंद ही करावी लागते. तर ही नोंद जी आहे, ही निकष आहे, 12 महिन्यांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. शिवाय वॉलेटमध्ये आता 1 लाख रुपयापर्यंत रक्कम ठेवता येईल. शिवाय त्यामध्ये 50,000 रुपयापर्यंतचे परकीय चलन सुद्धा ठेवता येणार आहे. पण जे जुने ई वॉलेटचे ग्राहक आहेत त्यांना सध्या जे आहे किमान ई KYC पूर्ण करेपर्यंत मोबाईल वॉलेटमध्ये 10,000 पेक्षा जास्त अधिक रक्कम शिल्लक ठेवता येणार नाही असे रिझर्व्ह बँकेने म्हटले. त्यामुळे KYC जर तुम्ही नॉर्म्स पूर्ण करताय, नो युअर कस्टमरचे जर तुम्ही डॉक्युमेंट्स तुमच्या वॉलेटपर्यंत पूर्ण करताय, तर तुम्ही जास्तीत जास्त अमाऊंट या वॉलेटमध्ये ठेवू शकता. नंतरची जी बातमी आहे ती पर्यावरणासंदर्भातील आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जे आहे हे अतिशय प्रदूषित शहर आहे आणि दरवर्षी जर आपण बघितलं तर उन्हाळ्यामधील येथील तापमान हे जवळपास सर्वात जास्त असतं. पूर्वी जो आहे प्रदूषण निर्देशांक जो आहे तो 58.62 होता, तो वाढून आता गेल्या फेब्रुवारीमध्ये हा वाढून 62.03 झालेला आहे. हे सर्वेक्षण जे आहे, यंदाचं सर्वेक्षण जे आहे, औद्योगिक क्षेत्राचे जल जमीन याच्यामधील प्रदूषण वाढल्यामुळे हे झालेलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील अतिप्रदूषित चंद्रपूरसह डोंबिवली, औरंगाबाद, नवी मुंबई, तारापूर व प्रदूषित क्षेत्रातील चेंबूर, पिंपरी चिंचवड व नाशिक या क्षेत्राचे सर्वेक्षण केले आणि त्यामध्ये त्यांनी जे सर्वेक्षण केलं, जमीन व पाण्यातील जड विषारी रसायने, चिमणीतून बाहेर येणारे वायू, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, हे सगळे जे वायू आहेत, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हे सर्व जे वायू आहेत हे ॲसिड रेन, ज्याला आपण आम्ल वर्षा म्हणतो, यासाठी कारणीभूत आहेत. शिवाय इतर घातक पदार्थ, सूक्ष्म धूळ आणि भूजलामधील घातक पदार्थ यांचे मोजमाप या प्रदूषण नियंत्रण खात्याने केले आणि त्यामध्ये जो आहे चंद्रपूर परत जे आहे अतिप्रदूषित क्षेत्रामध्ये त्याला टाकण्यात आलेला आहे. चंद्रपूर MIDC सह तेथील बऱ्याचशा तालुक्यांमध्ये याचं संरक्षण करण्यात आलं आणि तिथे आलेख जो आहे तो पूर्वीपासून तर कमी होत आलेला आहे. जर तुम्ही आकडेवारी बघितली तर 2009 मध्ये ही 83.88 होती, 2013 मध्ये ही 85.86 होती, 2016 मध्ये ही घटून 58.62 झाली होती. त्यामुळे चंद्रपूरला अतिप्रदूषित क्षेत्रातून प्रदूषित क्षेत्रामध्ये टाकण्यात आले होते, पण परंतु ही वाढ झाल्यामुळे यांना परत चंद्रपूरला परत अतिप्रदूषित क्षेत्रामध्ये टाकण्यात आलेले आहे. यानंतरची जी बातमी आहे ती राजधानी एक्सप्रेस संदर्भात रेल्वेची जी बातमी आहे, लोकमतमध्ये ही छापून आलेली बातमी आहे. तर तिसरी राजधानी एक्सप्रेस अतिशय बहुप्रतीक्षित
प्रतीक्षित आणि अतिवेगवान, म्हणजे जिचा ताशी वेग हा 130 किलोमीटर पर्यंत असू शकतो, आणि ही जी आहे मुंबई ते दिल्ली 1365 किलोमीटरचे अंतर फक्त 13 तास आणि 55 मिनिटात ही पूर्ण करेल, आणि याचे जे भाडे असेल ते इतर राजधानींच्या तुलनेने 19% कमी असेल. तर जसं जसं बुकिंग वाढत जाईल त्याप्रमाणे याचे भाडे वाढत जाईल. आणि ही जी आहे ही ट्रेन जी आहे याला WAP-5 या श्रेणीतील 2 इंजिन जोडण्यात येणार असून त्या इंजिनांची प्रत्येक इंजिनाची क्षमता जी आहे ती 5400 हॉर्सपॉवर 5400 अश्वशक्ती असणार आहे. हा म्हणजे 14 तासापेक्षा कमी वेळेमध्ये हे जे अंतर आहे 1365 किलोमीटरचं जे अंतर आहे ही ट्रेन पूर्ण करणार आहे. तर मुंबईमधील वांद्रे टर्मिनसमधून ही निघून दिल्लीतील हजरत निजामुद्दीन टर्मिनसपर्यंत ही ट्रेन असणार आहे. तर जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की चालू घडामोडी हा आपल्या अभ्यासामधील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. चालू घडामोडींवरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हे असतातच. ही आकडेवारी जी आहे आजच्या लोकमतमध्ये छापून आलेली आहे. याचं जे चालू घडामोडींवरचं जे विश्लेषण जर आपण बघितलं तर 2017 मध्ये ज्या परीक्षा आपण बघतोय तर प्रत्येक परीक्षेमध्ये यामध्ये भरपूर प्रश्न आले. जशी तांत्रिक सहायकीची परीक्षा त्यामध्ये 19 प्रश्न, शिवाय वनसेवा पूर्व परीक्षेमध्ये 22 प्रश्न आलेले आहेत. जी 2 एप्रिल रोजी झाली जी पूर्व परीक्षा होती त्यामध्ये सुद्धा 15 प्रश्न आले होते, आणि जी पूर्व परीक्षा PSI STI असोसिएट असिस्टंट याच्या 15 15 प्रश्न या परीक्षेमध्ये आलेले आहेत. शिवाय लिपिक व टंकलेखकांची जी म्हणजे टायपिस्टची जी परीक्षा होती त्यामध्ये तर 24 प्रश्न या परीक्षेमध्ये आले होते, आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 30 प्रश्न जे आहेत 30 प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीचे आले होते. त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास जो आहे हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तर या चालू घडामोडींची सिरीज जी आहे ती तुम्ही कंटिन्यू बघत राहा, आणि त्याच्याबद्दल तुमचे जे टिपण आहेत ते टिपण काढत राहा, कारण चालू घडामोडींमुळेच तुम्हाला तुमचे जे मार्क्स आहेत ते भरपूर मार्क्स मिळू शकतात. आणि जे इतरही विषय आहेत आपले जसे इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र जे विषय आहेत यावरसुद्धा प्रश्न जे असतात ते चालू घडामोडींशीच संबंधित जास्तीत जास्त प्रश्न त्यामध्ये असतात. त्यामुळे चालू घडामोडींची सिरीज तुम्ही अशीच बघत राहा. शिवाय जी आपली दुसरी सिरीज जी आहे ज्यामध्ये आपण सध्या समाज सुधारक जे आहे इतिहासाची जी सिरीज आहे समाजसुधारकांची ती आपण कंटिन्यू करतोच आहे. त्यामध्ये तुम्हाला इतरही कुठल्या ज्या समाजसेवकांबद्दल काही माहिती लागत असल्यास तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला कळवा. तर आज परत एक वेळा आपण ही समरी बघून घेऊ. जी भारत जो आहे U17 17 वर्षाखालील फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर झालेला आहे. तिन्ही सामन्यामध्ये भारत पराभूत, त्यामुळे भारत या वर्ल्ड कपमधून बाहेर निघाला आहे. शिवाय अमेरिकेने युनेस्को या राष्ट्रसंघाच्या संस्थेमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला आहे 31 डिसेंबर 2018 रोजी. ही तारीख लक्षात असू द्या, 31 डिसेंबर 2018 रोजी अमेरिका युनेस्कोमधून बाहेर निघेल. औद्योगिक उत्पादन दरात वाढ झालेली आहे. मागील तिमाहीमध्ये 4.3 अंशापर्यंत हा औद्योगिक उत्पादन दर वाढलेला आहे, तर महागाई दरात घट होऊन तो 4 पूर्णांकावरती स्थिरावलेला आहे. शिवाय जागतिक भूक निर्देशांक त्यामध्ये भारताचा क्रमांक 100वा, 119 देशापैकी भारत 100व्या क्रमांकावरती आलेला आहे. गेल्या 3 वर्षामध्ये 2014 मध्ये जो भारताचा 55वा क्रमांक होता तो आता 100वा, तर 2016 मध्ये 97वा होता तर हा आता 100वा क्रमांक भारताचा झालेला आहे. चंद्रपूर पुन्हा अतिप्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित झालेले आहे. शिवाय क्रीडा क्षेत्रामधील ज्या बातम्या होत्या तर आशिया कप हॉकी स्पर्धा सध्या चालू आहे, त्यामध्ये भारताने बांगलादेशवर 7-0 मात केली आहे. ही ढाकामध्ये चालू आहे. आणि जो भारताचा भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसरा T20 सामना हैदराबादमध्ये होता तो निसरड्या मैदानामुळे रद्द होऊन मालिका 1-1 बरोबरीत झालेली आहे. तर तुम्हाला या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुम्ही या लाईक करा, कमेंट करा, आणि आमचे चॅनल जे आहे MPSC लक्ष हे जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करण्याला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा याबद्दल तुम्ही माहिती द्या, म्हणजे त्यांना सुद्धा अभ्यास करण्यासाठी फायदा होईल. शिवाय आपण जेव्हा ज्ञान दुसऱ्यांना देतो त्यावेळी ते वाढतच आहे, म्हणून आम्ही तुमच्यासाठी ही सिरीज दिवसेंदिवस चांगला बनवण्याचा प्रयत्न करतो आहे.
धन्यवाद।